हरिओम श्रीराम अंबाज्ञ मी राजश्री विरा सोमवंशी मी बोरिवली गोराई केंद्रातून उपासना करणार होते. मी 2002 सालापासून बापू परिवारामध्ये होते. बापू परिवारात आल्यापासून रोजच एक वेगळा अनुभव येतोय आणि रोजच म्हणजे बापू आपल्या सोबतच आहेत हे मला सतत जाणवत असतं. तसे रोजच्या रोज नित्य अनुभव येतच असतात. मला इथे जो अनुभव आता सांगायची इच्छा होते तो 2019 सालामधला आहे. माझ्या आईबद्दलचा मला अनुभव इथे सांगायचा आहे. माझी आई पुण्याला राहते. तिचं गुडघ्यांचं डॉक्टरांनी सांगितलं होतं की मी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन करायचं. तर मी आईला गुणसंकीर्तन करताना नेहमी आईला बापूंबद्दल सांगायचे आईकडे गेल्यानंतर. ते ऐकून ऐकून म्हणजे आईला पण बापूंबद्दल बरस इच्छा मला जागृत व्हायची की जायला पाहिजे, तिचं दर्शन घ्यायला हवं. पण तिथे कधीच येणं झालं नव्हतं. पण तिचं ज्या वेळेला ऑपरेशन करायचं होतं, मी ट्रान्सप्लांट सांगितलं, त्यावेळेला मी तिला सजेस्ट केलं होतं की नाही तू आली ये, बापूंचं दर्शन घे आणि मग तू ऑपरेशनसाठी जा. म्हणजे तुला मनातली भीती, ती आधी ऍक्च्युली खूप घाबरट स्वभावाची होती, प्रत्येक गोष्टीला ती घाबरायची. म्हणजे त्यावेळेला सुरुवातीला तिचं डोळ्याचं साधं मोतीबिंदीचं ऑपरेशन होतं, त्यावेळेला सुद्धा ती इतकी मनातून घाबरली होती. पण मी तिला प्रत्येक वेळेला बापूंचं गुणसंकीर्तन करून करून तिच्या मनातली भीती त्यावेळेला कमी झाली. म्हणजे पहिले सुरुवातीला भरपूर घाबरत होती, पण नंतर ते हळूहळू सांगितल्यामुळं थोडी कमी झाली होती. तर गुडघ्यांच्या ऑपरेशनच्या वेळेला पण तसंच मी तिला इकडे यायला सांगितलं. गुरुवारच्या दिवशी मी हरिगुरुग्रामला आईला घेऊन आली आणि दर्शनाच्या रांगेमध्ये उभे राहून आईला मी म्हणजे असं बापूंना त्यावेळेला मी बोलली की बापू आईचं असं असं हार्टचं ऑपरेशन गुडघ्यांचं ऑपरेशन करायचं नाही ट्रान्सप्लांटचं, तर तुमचा आशीर्वाद राहू द्या असं बापूंना बोलल्यानंतर बापूंनी आईला हस्तस्पर्श दिला आणि मला सांगितलं. अक्षरशः त्यावेळेला म्हणजे मला इतकं भरून आलं की त्यांनी त्यावेळेला मला स्वतः बापूंनी सांगितलं की काळजी करू नकोस, मी आहे तुझ्याबरोबर. म्हणून मला खूप मनातून असं शाश्वत वाटत होतं की नाही छान, म्हणजे बापूंनी मला सांगितलं म्हणजे सगळं छान होणार. कारण आईचा स्वभाव मी ओळखते, खूप घाबरट होती. तर मी असं सांगितल्यानंतर मग ती गेली, बापूंचा आशीर्वाद घेऊन ती गेली. माझा भाऊ हैदराबादला राहतो, तिच्या त्यांच्याकडे तिकडे ऑपरेशन करायचं होतं. तिकडे गेल्यानंतर त्याने सगळं डॉक्टरच्या जे बॉडी टेस्ट वगैरे झाल्या तिच्या आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या नी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन करायचं आहे सगळं बरोबर. पण आपण बॉडी चेकअप केल्यानंतर तिला दोन हार्ट ब्लॉकेजेस दाखवले आणि ते आत्ताच्या आता तुम्ही इमिजिएट जर तुम्ही नाही ऑपरेट केलं तर ते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. म्हणून आम्ही त्यावेळेला लगेचच मी इकडे दादांशी बोलून वगैरे त्यांचे पेपर्स आईचे तिकडचे आहे ते दादांना फॉरवर्ड करून मी दादांशी बोलून घेतलं. त्यांनी सांगितलं की हा करून, मग त्या वर्षी तिचं गुडघ्यांचं ऑपरेशन राहिलं. मग तिचं अँजिओप्लास्टी करून झाली, अँजिओग्राफी करून झाली आणि त्याच्यातून वर्षभराने ती रिकवर झाली. मी पुन्हा दादा बापूंकडे इकडे तिला घेऊन आले आणि सांगितले की दादा असं असं तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही गुडघ्यांचं ऑपरेशनच्या वेळेला तुम्हाला आश्वस्त केलं होतं. परत मी आईला घेऊन आले हरिगुरुग्रामला आणि बापूंचा आशीर्वाद घेऊन गेले. आणि त्याच्यानंतर पहिल्या वर्षी तिचं जे गुडघ्यांचं ऑपरेशन होतं ते कॅन्सल झालं, तिचं हार्ट ब्लॉकेजेसनी झाल्यामुळे ते रिकवर झालं. आणि नेक्स्ट इयरला मग तिच्या दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन व्यवस्थित सुखरूप पार पडलं. तिला मग आराम पण झाला, लॉकडाऊनच्या आधीच तिचं ते कम्प्लीट झालं आणि तिचं आता व्यवस्थित म्हणजे गुडघ्यांचं ऑपरेशन होऊन हार्ट ब्लॉकेजेस जाऊन तिची आता एकदम प्रकृती सुव्यवस्थित आहे. आता तिला आस लागली की कधी एकदा हरिगुरुग्राम चालू होतं, कधी बापूचं दर्शन घेतं. कारण बापूंनी तिला आश्वस्त केलं होतं की नाही तुझं होईल, सगळं व्यवस्थित होईल. मला त्यांनी शब्द दिला होता की नाही तू काळजी करू नकोस, मी आहे. तर आता आम्ही वाट बघतोय म्हणजे कधी हरिगुरुग्राम चालू होईल आणि कधी आम्हाला बापूंचं दर्शन मिळेल. आता सगळं सुखरूप आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत. त्याच्यामुळे आता आणखीन काय आणखीन सांगायचं, म्हणजे नित्य अनुभव ते येतातच आहे, पण हा सगळ्यात मोठा अनुभव त्यांनी मला दिलाय. आणि आता खरोखरच म्हणजे आम्हाला आस लागली की कधी एकदा आम्ही बापूंना भेटतोय, कधी बापूंचं दर्शन होतंय. हरिओम श्रीराम.